हे बघा आपलं पेशावरी चिकन रेडी आहे हॉटेल स्टाईल एकदम. आणि वाजवा काय घमघमाट सुटलाय याचा. तुम्ही खरंच नक्की करा, ट्राय करा, बघा तुम्ही आणि आमच्या तुमच्या प्रतिक्रिया काय असतील ते आम्हाला कळवा. आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा किती छान आणि पटकन कमी वेळात. आणि नक्की ट्राय करून बघा, मस्त झाली एकदम रेसिपी. नमस्कार, केके किचन्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवते चिकन पेशावरी. चला आपण साहित्य बघूया. चिकन पेशावरी बनवण्यासाठी आपण इथे घेतलंय 1/2 किलो चिकन आणि चिकन मी स्वच्छ धुवून घेतलंय. पण याला मॅरिनेट वगैरे काही केलं नाही, फक्त धुवून घेतलंय हे चिकन मी. आणि आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे इथे मी 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडी कोथिंबीर, गरम मसाला आहे, लाल मिरची पावडर, चिली फ्लेक्स आहे आणि हळद आणि मीठ आणि आपल्या ह्याच्यासाठी लागणार आहे तेल, लिंबू आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे. आता मी गॅस चालू करते आणि आपण करायला घेऊया गॅस चालू. आणि ह्याच्यासाठी आपण तेल ना, ह्या पेशावरी चिकनला थोडं तेल लागतं, म्हणजे आपण प्रत्येक वेळी थोडं कमी घालतो तेल, पण ह्या चिकनला थोडं तेल घालायचं आपण, कारण हे मी चिकन फ्राय करणार आहे तेलात, म्हणून आपण तेल जरा जास्त घालायचं ह्याच्यात. मी 4 चमचे याच्यात तेल घातले अंदाजे. आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण आता चिकन फ्राय करून घेऊया. हे मी ह्या तेलात ठेवते. बारीक गॅस बारीक करते. चिकनचा कलर आता बदलतो म्हणजे भाजते आहे चिकन आपलं थोडा वेळ आपण भाजी घेतो. आणि ह्याच्या ह्याला घेताना असंच घ्यायचं, मिक्स घ्यायचं, आता गोळे चिकन नाही, ते सगळं मिक्स असेल ना तर छान होतं चिकन. आणि आता आपलं चिकन त्याचं भाजते आहे, तर 1-2 मिनिटं आपण ते चांगलं भाजूया. आता कलर पण चेंज झालाय बघा. ठीक आहे, आपलं आता चिकन चांगलं भाजलं गेलंय. आता आपण हे चिकन वेगळ्या एका डिश मध्ये काढते मी. आता मी ह्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकते, त्यात थोडी मी कोथिंबीर टाकलेली आहे. हे मी 1.5 चमचा हे आणि हे चांगलं मी आता भाजून घेते आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट मध्ये मी थोडी कोथिंबीर टाकलेली, त्यामुळे ते हिरव वाटत आहे. आता आपली लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट चांगली हे झाली. आता आपण त्याच्यात कांदा घालूया आणि कांदा आपण ब्राऊन होईपर्यंत चांगलं भाजायचं आहे. कांदा गरम आणि लालसर झालेला आहे. आता आपण त्याच्यात टोमॅटो ऍड करूया. आता कांदा बघा चांगला भाजलाय, कांद्याचे तेल पण सोडलंय चांगलं. आता आपण याच्यात टोमॅटो ऍड करतो. सुगंध तर मस्त येतो. आता आपला हा कांदा, टोमॅटो पण चांगला नरम व्हायला हवा त्यात.
तोपर्यंत आपण 2 मिनिट झाकण ठेवूया आणि त्यात मी हा हिरव्या मिरच्या घालते. ह्या हिरव्या मिरच्या घालते त्यात आपण एक 2 मिनिटासाठी याला कव्हर करूया. आपल्या टोमॅटो पण नरम झालंय. आता आपण आपलं चिकन ऍड करणार आहोत. त्यात मस्त खायला मजा येणार आहे. आणि आपले मसाले त्यात घालूया. आपले आता आपण त्यात चिली फ्लेक्स टाकतो, काश्मीरी लाल मिरची पावडर ही मी 1.5 चमचे घेतली आहे. त्याचबरोबर आता आपण ह्यात थोडा ब्लॅक पेपर टाकणार आहोत, काळू मिरी पावडर. वा एवढे मी ब्लॅक पेपर टाकते. बारीक गॅसवर आपण 7-8 मिनिट याला शिजत ठेवूया आणि मीठ घालूया. आता कलर तर मस्त झाला. मीठ घालते मी, मीठ चवीनुसार तुम्हाला जसं लागेल, तुम्हाला मीठ वाटत असेल तेवढं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. हळद घालते थोडी आणि आपण याला झाकण कव्हर करूया. याला आता आपण कव्हर करून ठेवूया. आता आपण बघू आपलं चिकन शिजतंय. हे बघा आपलं चिकन शिजतंय आणि हे ड्राय आहे. तर मी आता थोडं पाणी टाकते. तुम्हाला जर थोडं आणखी हवं तर मी टाकते. मी जराच टाकते बघा, थोडस. हे बघा एवढंच. आता आपण हे 2-3 मिनिटं ठेवूया. आपलं चिकन शिजलंय पण अजून जरा नरम होऊ देत. मग दाखवते तुम्हाला मी काटे. आपलं चिकन शिजत आलंय. आता मी ह्यात गरम मसाला टाकते. हा मी 1 चमचा घेतला गरम मसाला आणि हा गरम मसाला टाकते मी ह्यात आणि मिक्स करू. आपण थोडा वेळ 2-3 मिनिटं हे शिजत ठेवू आणि मग असे वरच आहे. बारीक गॅस केलेला आहे मी. हे बघा आता आपण थोडं हे 2 मिनिटं गॅसवर शिजत ठेवू. मस्त. आता बघू आपलं चिकन शिजलंय का. हे बघा, अरे वा जबरदस्त. काय कलर पाहिलाय, सुगंध तर मस्त सुटला एकदम. अप्रतिमच आहे खरोखर. हे बघा आपलं चिकन फ्लेवर तर एकदम मस्त झालाय. आपण आपलं चिकन किती शिजले आहे ते बघूया. एकदम झणझणीत तडका मारके रेसिपी आहे. हे बघा आपलं चिकन आता शिजलंय का आपण बघू. चमचा घेते मी. हे बघा आपलं चिकन आता शिजलंय. हे बघा, अरे वा. हे बघा कसं शिजलंय आपलं चिकन, मस्त नरम. आणि ह्याला वेळ नाही लागत हा, एकदम म्हणजे 10 मिनिटात होणारी, 10-15 मिनिटात होणारी, 15 मिनिटं पण म्हणजे तुमच्या साहित्यासकट कृतीसकट तुम्हाला 15 हवीत. कारण हे लगेच शिजतं, कारण आपण ह्याला पहिलंच फ्राय केलं ना चिकनला, त्यामुळे चिकन शिजायला वेळ नाही लागत. आणि आता आपलं बघा चिकन रेडी आहे. आपण याच्यात आता लिंबू पिळणार आहोत. मी अर्धा लिंबू पिळते. हे बघा जास्त नाही घ्यायचं आपण लिंबू. हे अर्धा लिंबू पिळते मी याच्यात. कोथंबीर टाकणार आणि ह्यात आपण थोडी कोथंबीर टाकूया. आणि सजावटीसाठी मी इथे थोडी कोथंबीर ठेवते. मस्त. हे बघा आपलं आता चिकन तयार आहे. थोडं झाकण ठेवते आणि मग 1-2 मिनिट भराने मी मग गॅस बंद करीन. हे बघा आता कोथंबीर आणि लिंबू पिळा म्हणून थोडा वेळ आपण थांबूया. हे बघा आपलं पेशावरी चिकन. अरे
हॉटेल स्टाइल आणि वाजवा काय घमघमाट सुटलाय याचा तुम्ही खरंच नक्की करा, ट्राय करा, बघा तुम्ही आणि आमच्या तुमच्या प्रतिक्रिया काय असतील ते आम्हाला कळवा. आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. हे बघा किती छान आणि पटकन कमी वेळात. आणि नक्की ट्राय करून बघा, मस्त झाली एकदम रेसिपी. सुगंध तर एकदम अप्रतिम सुटला. झाकण ठेवते आणि गॅस बंद करते. वा आता चिकन आपण भांड्यात काढून घेऊया आपल्या. तुम्हाला किती बघा कलर छान आलाय, सुंदर अगदी मस्त झालाय. बघा आपलं चिकन पेशावरी तयार आहे आणि चिकन पेशावरी बरोबर मी इथे वडे ठेवले. तुम्ही कशा बरोबरही खाऊ शकता, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशा बरोबरही अगदी छान होतं. अगदी कोणती हे भाकरी वगैरे पण छान लागते त्याच्याबरोबर. मी इथे वडे केले, आम्ही वडे ठेवले त्याच्यात. तुम्ही करा आणि बघा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्हाला. आणि जर आमचं हे आवडलं तुम्हाला तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.